कोकण हे बऱ्याच जणांसाठी गाव नाही तर एक फिलिंग आहे. सुट्टीत किंवा सणावाराला कोकणात गावी जायचं म्हटलं ना तर आधी बाय रोड जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यात रस्ता कठीण, खडकाळ आणि वळणावळणाचा, त्यामुळे गावी जाण्यासाठी बराच वेळ लागत असे. अशावेळी गावी जाणाऱ्यांची पुरती पंचायत असायची. सगळीकडे रेल्वे आली, आपल्या कोकणात कधी यायची ही रेल्वेगाडी, अशी चर्चा सर्वत्र रंगायची. तुम्हाला माहिती आहे का कोकण रेल्वेचा इतिहास? चला तर मग थोडंफार जाणून घेऊयात कोकण रेल्वेबद्दल या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. तुम्हाला माहिती आहे का की कोकण रेल्वे डिझाईन करून तयार करण्यासाठी भारतीय इंजिनियर्सला 8 वर्षांचा कालावधी लागला होता. एक पूल बांधायला वर्षानुवर्ष वेळ लागतो, पण फक्त 8 वर्षांच्या काळात पूल पूर्ण होणं ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे, नाही का? 1993 सालापर्यंत मुंबई ते मंगलोर, कोकण, गोवा व कर्नाटक तसंच दक्षिण भारतातील किनाऱ्यावरच्या गावांसाठी डायरेक्ट रेल्वेची सोय नव्हती. 26 जानेवारी 1998 साली कोकण रेल्वेची सर्व किनारपट्टी कव्हर करणारी रेल्वे धावली. कोकण रेल्वे हा प्रोजेक्ट भारतासाठी स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा आणि अवघड असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होता. हा प्रोजेक्ट अनेक खडतर परिश्रमांनंतर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यातून 738 किलोमीटरचा प्रवास करते. कोकण रेल्वे कशी बनवली ह्याची एक रंजक कहाणी देखील आहे, ज्याबद्दल अनेकांना माहीतच नाहीये. कोकण रेल्वेची संकल्पना इंग्रजांनी आधीच मांडली होती, पण दुर्दैवानं हे काम पूर्ण होऊ शकलं नव्हतं. सह्याद्री पर्वताचा कठीण खडकाळ भाग पोखरून त्यातून बोगदे तयार करणं, मोठमोठ्या खोल दऱ्यांवर लांबलचक पूल बांधणं आणि 1500 पेक्षा जास्त नद्या पार करणं इंजिनियर लोकांसाठी सर्वात मोठं आव्हान होतं. पावसाळ्यात पूर येणं, दरड कोसळणं, बोगदे बंद होणं असे प्रकार तर घडत होते, त्यामुळे काम करणं कठीण होत होतं. 9 बोगदे तर अक्षरशः हाताने खणण्यात आलेत. हे बोगदे खणत असताना 19 लोकांना आपलं प्राण गमवावं लागलं आणि हे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल 4 वर्ष लागली. सगळ्यांनी त्यांच्या कामावर आक्षेप घेऊनही रात्रंदिवस ते त्यांचं काम करत राहिले. पहिल्यांदाच भारतातील सरकारी खजिन्याला स्पर्श न करता या प्रकल्पासाठी निधी उभारला गेला होता. डॉक्टर ई श्रीधरन यांची कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या चेअरमॅनपदी म्हणून निवड करण्यात आली आणि कोकण रेल्वे मार्गाचे कामकाज त्यांच्याकडे सोपवण्यात आले. आज कोकण रेल्वे ही भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्यक्षमता, नाविन्यपूर्ण आणि समर्पणामुळे विजयी आहे. आजही कोकण रेल्वेने प्रवास करताना या भागातले नयनरम्य निसर्ग सौंदर्य बघून हा प्रवास कधीच संपू नये असंच वाटतं. मग कशी वाटली तुम्हाला कोकण रेल्वेच्या असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल? तुमच्याकडे पण काही कोकणच्या आणि कोकण रेल्वेच्या काही आठवणी असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच तुमच्या ट्रॅव्हल गँगला, मित्रमैत्रिणींना टॅग करायला विसरू नका ज्यांच्यासोबत तुम्हाला हा प्रवास करायला आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.